अध्याय पाचवा शुंभ निशुंभांना सरस्वतीची अभिलाषा। आता सुत शौनकादिकांना मेधा ऋषीने सुरथाला सांगितलेला, मार्कंड्याने शिष्यांना सांगितलेला देवीचा तिसरा अवतार सांगतात। सुत म्हणाला, आता मी तुम्हाला मा सरस्वतीची कथा सांगतो, हाच देवीचा तिसरा अवतार होय। पूर्वी शुंभ आणि निशुंभ हे महापराक्रम असे राक्षस देवांचे शत्रू मोठी पराक्रमी होते। त्या दोघांनी त्रैलोक्य जिंकून देवांना मिळणारे यज्ञाचे भागही घेतले। दोघांनी आपल्या पराक्रमाने देवांचे सर्व ऐश्वर्य लुटले। त्यांचा जोर पाहून देव रणांगणातून पळून गेले। त्यावेळी देवांची दशा काय सांगावी। त्या दोघांनी सूर्याचाही अधिकार काढून आपल्याकडे घेतला। देवांच्या प्रत्येक पदाचा उपभोग ते घेऊ लागले व आपला अधिकार चालू लागले। वरुणाचा अधिकार घेऊन सप्त समुद्रांना त्यांनी आपल्या आज्ञेत ठेवले। अशी दैन्य अवस्था झाल्यावर सर्व देव मिळून देवीचे स्मरण करू लागले। पूर्वी देवीने वर दिला होता की माझे स्मरण करताच मी तुमचे दुःख निवारण करेन। तो वर आठवून सर्व देव मनोभावी देवीचे स्तवन करू लागले। प्रथम दिव्य मंत्र म्हणून मग त्यांनी स्तोत्राला आरंभ केला। त्यांनी तो दिव्य मंत्र म्हटला, त्याचा अर्थ आता मी तुम्हाला सांगतो, तो नीट ध्यानात घ्या, असे म्हणून सुत शौनकादिकांना त्या मंत्राचा भावार्थ सांगू लागला। तो म्हणाला, देव अतिशय नम्र होऊन अनन्य भावाने स्तवन करीत होते। देवांनी नमो प्रकृती भद्रे तुझला गुण सर्व नामे नमो नमः हा मंत्र म्हटला व मग देवीची षोडोपचाराने पूजा केली। अशा तऱ्हेने देवीचे स्तवन केल्याने जगदंबा भक्तांना प्रसन्न होते किंवा हिरण सुक्ताच्या प्रतिमंत्राने यथाविधी पूजा केली असताही देवी प्रसन्न होते व मनातली इच्छा पूर्ण करते, असे सांगून मग सुत त्या मंत्राचा स्पष्ट अर्थ सांगतो। तो म्हणतो, ती सर्वांना प्रकाश देते म्हणून देवी म्हणतात, ती सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून महादेवी म्हणतात, शिवाची पत्नी म्हणून शिवा म्हणतात, ती सर्वांना उत्पन्न करते म्हणून प्रकृती म्हणतात। देव म्हणतात, जी सर्व भूत मात्रात दया रूपाने व मातृ रूपाने राहते त्या देवीला आमचा नमस्कार असो, ती देवी आमचे रक्षण करो व आमच्या सर्व आपत्तींचा नाश हो। अशा तऱ्हेने देव स्तवन करत असताना पार्वती जान्हवी नदीवर स्नान करण्यासाठी तेथे आली। सर्व देवांचे स्तवन ऐकून ती म्हणाली, तुम्ही एवढे सर्वजण कोणाचे स्तवन करता आहात। त्याच वेळी पार्वतीच्या शरीरातून एक स्त्री उत्पन्न झाली, तीच महासरस्वती होय। अशा तऱ्हेने पार्वतीच्या देहापासून देवीने तिसरा अवतार घेतला। ती पार्वतीला म्हणाली, अग शुंभ आणि निशुंभ ह्या राक्षसांचा म्हणजेच यांच्या शत्रूचा रणात पराभव करावा म्हणून हे माझे स्तवन करीत आहे। अशा तऱ्हेने शरीर कोशापासून झाली म्हणून तिला कौशिकी असे नाव पडले। त्या महासरस्वतीचे ती अतिशय सुंदर रूप शब्दात वर्णन करता येत नाही। त्रैलोक्यात तिच्यासारखी दुसरी रूपवती आणि सौंदर्यवती नाही। तिचे राहण्याचे ठिकाण हिम पर्वतावर होते। एकदा चंड व मुंड या महाराक्षसांनी तिला पाहिले। तिचे लावण्य पाहून शुंभाला म्हणाले, हिम पर्वतावर अत्यंत सुंदर असे श्रीरत्न आम्ही पाहिले, ती कोणाची कोण ते काही आम्हाला माहीत नाही, तिच्यासारखी लावण्यवती त्रैलोक्यात दुसरी सापडणार नाही, तिची माहिती काढून तिला आपल्या घरी घेऊन ये, त्या स्त्रीरत्नाशिवाय तुझे रत्नभांडार व्यर्थ आहे, त्रैलोक्यातील सर्व उत्कृष्ट रत्ने तुझ्याजवळ आहे, मग ही स्त्रीरत्नातले उत्कृष्ट रत्न तुझ्या घरी असलेच पाहिजे। हे ऐकताच शुंभाने आपल्या असुरगणांपैकी सुग्रीव नावाच्या चतुर्गणाला बोलवले व तो म्हणाला, तू हिम पर्वतावर जा आणि काय वाटते ते करून तिला वश करून घे, म्हणजे मग ती आपण म्हणूनच माझ्याजवळ येईल। शुंभाची आज्ञा होताच सुग्रीव हिम पर्वतावर देवीजवळ गेला व अत्यंत नम्र व मधुर आवाजात म्हणाला, सर्व दैत्यांचा जो ईश्वर त्या शुंभ राजाचा मी दूत आहे, त्याने जे काही सांगितले ते मी तुला सांगतो, असे म्हणून सुग्रीव म्हणाला, शुंभ महाराजांनी सांगितले आहे की सर्व देवांवर माझी सत्ता चालते, ब्रह्मादी सर्व देव माझे दास आहेत, या त्रैलोक्यात जे जे श्रेष्ठ रत्न आहे ते माझ्याकडे आहे आणि तू श्रीरत्नामध्ये श्रेष्ठ आहेस असे आम्ही मानतो, तेव्हा तू आमच्याकडे ये, सुत पुढे सांगतात। हे ऐकताच देवी मनात हसली व सुग्रीवला म्हणाली, तुझे म्हणणे मला पटले,
त्रैलोक्याचा राजेश्वर असलेला शुंभ खरोखर मोठा आहे। त्याच्यासारखाच माझा भाऊही समर्थ आहे, पण मी प्रतिज्ञेत गुंतले आहे। पूर्वी मी अजाणतेपणे अशी प्रतिज्ञा करून बसले आहे की जो मला युद्धात जिंके त्यालाच मी वरील। मग आता ही प्रतिज्ञा मी मोडू कशी? तेव्हा त्या दोघांनी येथे येऊन मला युद्धात जिंकून खुशाल त्याने माझे पाणीग्रहण करावे। यावर सुग्रीव देवीला म्हणाला, अग शुंभ निशुंभ यांचे सामर्थ्य तुला ठाऊक नाही का? मग फुकटचा गर्व कशाला करतेस? त्या दोघांबरोबर युद्ध करणारा एकही धाडसी वीर या त्रैलोक्यात नाही, आणि तू तर काय एकटी स्त्री, तुझ्यासमोर त्यांच्यासमोर तुझा काय टिकाव लागणार? तू माझे ऐक, नंतर पराभव होऊन केस उडून जाण्यापेक्षा आताच मानाने जा। तेव्हा देवी म्हणाली, शुंभ निशुंभ दोघेही बलवान आहे हे तर खरेच, पण मी प्रतिज्ञा करून बसले आहे, त्यामुळे आता काय व्हायचे ते हो माझी प्रतिज्ञा त्यांना सांगा, आता त्याप्रमाणेच होईल। येथपर्यंत मा सरस्वतीची कथा सांगून सुत शौनकीदेवांना म्हणाला, आता पुढच्या अध्याय धूम्रलोचनाच्या वधाची हकीकत सांगेल। असो, हा अध्याय नित्य ऐकला किंवा वाचला असता सर्व विघ्ने नष्ट होऊन इच्छित फलप्राप्ती होते। विद्यार्थ्यांना विद्या, रोगांना आरोग्य व मुमुक्षांना मोक्षाची प्राप्ती होते।